सगळ्यांच्यासाठी सुमित कॅशिट कंपनी घेऊन येत आहेत तमाशा सम्राट कैलासवासी फुलचंद पिंपरीकर यांचे चिरंजीव कलाभूषण माननीय बुवासाहेब पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा केंद्र साटेनगर कसबा बारामती जिल्हा पुणे आणि या तमाशा मंडळातून एक नवीन नजराणा सादर करत आहे तुफान इंदुमानी गच्च भरलेला गंगूबाईची खणावळ गंगूबाईची खणावळ गंगूबाईची खणावळ हो पोट पाणी भागत नाही कुठतरी कामाला गेलं पाहिजे कामाला गेल्याशिवाय पोटच भागणार नाही परंतु एकट्याने नाही जायचं चार चौघजण मित्रमंडळी घेऊन जायचं अहो राजीव रे पुरणावळेकर नमस्कार कसं काय चाललंय काय सांगायचं तुम्हाला का तारामुळे चाललेलं आहे तुमची लई तारामुळे कसं काय नाहीतर काय बायकोची माझी रोज भांडणं बायकोची तुमची भांडणं मग कशामुळे काम नाही धंदा नाही काय करताय तुम्ही घरी बसून कसं खाताय बर मला म्हणलं कामाला कुठतरी गेलं पाहिजे गेलं पाहिजे आता कामाला जायचं म्हणल्यानंतर मुंबईला कामाला गेलो मुंबईला कामाला बर होडीत कामाला लागलो होडीत बर आता कामाला लागल्यानंतर आता त्या पाण्यातून प्रवास चालू झाला म्हणजे पाण्यातून प्रवास चालू झाला बर मित्रा समुद्रात नाव समुद्रात गेलेली आणि वादळ वारं सुटलं नाव लागली हलायला म्हणजे ती नाव हलायला लागली हा बाकीची लोक म्हणायला लागली हा ज्याच्या धर्माची नावं घ्यायला लागली हो हे अल्ला बचाव हे विष्णू बचाव हे देवा बचाव म्हणजे ज्याच्या आता आम्ही आपलं काय केलं अरे त्याच्यात काय एका जातीची माणसं आहे का बारा पगड जातीची माणसं आहे ती प्रत्येक जण आपापल्या देवाचं नाव घ्यायला लागलं मी म्हणलं आता कुठल्या देवाचं नाव घ्यावं कुठल्या तुला विचार पडला बर फकडे नाव घेतलं गणपती तर गणपती बाप्पा धाव वाचव गणपती बाप्पा धाव वाचव बर तवा गणपती आला हा आणि आल्या हा त्या नावतच नाचायला लागलं काय बोलतोय मग म्हणजे गणपती बाप्पा आलं नावच नाचायला लागलं बर मी म्हणलं गणपती बाप्पा आमचा जीव जायला लागलाय तुम्ही नाचायला लागलाय तुम्ही खुशाल नाचायला लागला बर म्हणले आता गणपती बाप्पा मला कसे म्हणले हा मारा तसंच मारा प्रत्येक वर्षी 10व्या दिवशी मला पाण्यात बुडवता बुडवून मारता आता आज मी तुम्हाला बुडवून पाण्यात मारणार काय नालायका बनवायचं त्याला बनवायचं का मलाही बनवाय निघाला काय बाबा अरे नालायका आजचा पेपर वाचलास का नाही पेपरला पहिल्याच मानाव पहिलीच बातमी काय हा गणपती बाप्पा दूध पेत्यात शबास गणपती बाप्पा दूध पेत्यात मग काय आता ही खरी की गोष्ट लपाड मग ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं पाहिजे मग तू काय केलं 2 रुपयाचं हॉटेल मधनं दूध घेतलं वाटीमध्ये हा वाटीमध्ये दूध घेतलं शबास आणि गेलो गणपती बाप्पा पैसे देवळात गेलास देवळात गेलो गणपतीने मला वाटीत दूध बघताच टाराटारा सोंड लांबावली आता सोंड लांब तुम्ही गांजा वाढला नाही ना गांजावाल्याच्या मैत्रीला गावा जातो का शबास मग आता टाराटारा सोंड लांबवल्या बरोबर त्या वाटीतलं दूध पेला गणपती वाटीतलं दूध पेला खुश झाला माझ्यावर खुश झाला मला म्हणला राजा राम आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय तुला जे मागायचं माग मग तुम्ही काय मला उचललं आणि मांडीव घेतलं तुम्ही काय मागितलं गणपती बाप्पा मला काही नको पैसा नको पाणी नको सोनं नको काही नको मग मला लांब लांब तमाशासाठी फिरावं लागतं शबास मला एक 35 लाखाची लक्झरी गाडी घेऊन दे 35 लाखाची लक्झरी घेऊन दे हा मला गणपतीनं उचलून दिलं की टाकून मला मान देऊन का बर हा मला म्हणला भुसडीच्या गणपती म्हणतात शिवेद्या लागली मला म्हणलं भुसडीच्या माझ्याकडे जर का 35 लाखाची लक्झरी असती तर मी उंदरा बसून प्रवास केला असता का गणपतीचं वाहनच उंदर आहे गणपती तुझ्या होडीत येऊन नाचायला तेव्हा तुझ्या आईचा साडू भावात वगैरे असं त्या टिंगल केल्याशिवाय शिंगल पाजत नाही बरोबर आहे अरे ज्याप्रमाणे डोंगर चढला आणि समुद्राचं पाणी कसं करता एक करतो अरे त्याची गोडी निर्माण करण्याची त्याची गोडी निर्माण करणे बरोबर आहे चार चौघजण मित्र मंडळी जमायचं आणि कामाचं काहीतरी बघायचं आणि असं काहीतरी विनोद निघतो आपण दोघ जण झालो दोघा तिसरा मित्र शिवाजी काटेवाडीकर त्यांना हाक मारून घ्या अहो शिवाजी काटेवाडीकर बरं चाललंय बाबा नो काम धंदा नाही पोट पाण्यासाठी कुठतरी जावं म्हणतोय अरे तुम्हाला काम नाही अरे मित्रा हो अरे कुठेतरी काम धंदा बघितलाच पाहिजे बरोबर आहे अरे आपण सुद्धा कामाला गेलो काम बघितलं आणि मोठा आता मी सेट झालोय काय बोलतोय
कुठं कामाला गेलतस? अरे कामाला मुंबईला गेलो आणि दयोगाने एका कारखान्यात मला नोकरी मिळाली. बरं झालं बरं, भरपूर पैसा कमावला. मग आता काय तुमचं पत्र मागच्या आठवड्यात आलं? शिवाजीराव तुम्ही गावाला या म्हणून? हो आम्ही पत्र पाठवलो. अरे लगेच आपली इंडिका गाडी बाहेर काढली. इंडिका गाडी? हो इंडिका मध्ये बसलो. दोन संरक्षण आपले दोन बॉडीगार्ड घेतले आणि खंडाळ्याचा घाट वलटून आलो. शबास. काय तुला सांगायचंय, वैराने डाव साधावला आणि माझ्या गाडीमध्ये बॉम्ब स्फोट झाला. म्हणजे तुमच्या गाडीचा बॉम्ब स्फोट झाला? बॉम्ब स्फोट झाला. अंगरक्षक खलास. खलास. गाडीच्या चिंधाड्या चिंधाड्या, ड्रायव्हरच्या चिंधाड्या चिंधाड्या. ड्रायव्हरचा तपास नाही. काय सांगायचंय मित्राहो, मी जगलो म्हणूनच वाचलो. आईला पण मी एक विचारतोय. काय विचार? एवढ्या मोठ्या संकटात जगायचं कारण? कारण? अरे ते बॉम्बच माझ्या खिशामध्ये होत. बॉम्बच माझ्या खिशात. ए तुझ्या आईच्या बिंबीत गणपती बशिवरा तुझ्या. अरे बॉम्ब जर तुझ्या खिशात असता तर तुझं राहेमान तुकडं झाला असत की? अरे नाही मित्राहो, अरे ही आपली थोडी तिंगल केली. अरे बाबा काम धंदे बघितली पाहिजेत. बरोबर. दुष्काळ पडला हे गावाला, काम धंदे फिरून बघितलं पाहिजेत. तेव्हा आपण तिघ जण झालो. आपल्या चौथा मित्र महादेव कळसकर, महादेव कांबळे कळसकर यांना बोलवून घेतलं पाहिजे. हो महादेव कांबळे कळसकर. नमस्कार. नमस्कार मित्रा. काय चालले? अरे बाबा कामाधंद्याचं बघता का नाही काय? अरे काय बघता, माझं वाटुळ लांबुळ चिचकुळ झालंय. काय तुम्हाला सांगायचंय? कशामुळं लांबुळ चिचकुळ झालंय? कशामुळं? मुळ कशा? तुमच्या बरं मी आला असतो पण माझ्या घरी लय मोठी भांडणं झाल्यात. भांडणं? कुणाची? त्याचं काय झालं? माझ्या पोराची, माझ्या बायकोच्या पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने, माझ्या बायकोच्या पोराने आम्हा दोघांच्या पोराला मारलं. आयला संजय राव. अरे कुत्र्याच्या पिल्लावानी किती पोर राहती? काय तुम्हाला बायका किती आहेत, पोरं किती आहेत हे तरी सांगाल का? नाही म्हणजे मराठी भाषा तुम्हाला समजाला नाही. बोट धरा. बोट धरा. बोट मान. बोट मान. बोट. बोट धरा. माझ्या पोराची, माझ्या बायकोच्या पोरा झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने, माझ्या बायकोच्या पोराने आम्हा दोघांच्या पोराला मारलं. आराम फोर माणसा समजून नीट सांगायला येत नाही का? अरे काय तुझा सुताड्यात गुताड्यात येऊ आम्हाला कळतोय का? त्याचं काय झालं शिवाजीराव? पहिलं माझं लगीन झालं. पहिलं लग्न झालं. पहिला पोरगा झाला. पहिला पोरगा झाला. दुसऱ्या पोरात बायको माझी मेली, गमावली, खलास झाली. माझी दोन मुलं होऊन मंडळी तुझी मेली. जीव जाऊन मेली. मग कस होतो? मग काय जीव ठेवून मारते ती? हराम खोर माणसा. बायको जशी मेली तसं मला याड लागलं. माळाने पळायला लागलो. दगडी खायला लागलो. जेव्हा तुमच्या सारखे चार मूर्ख मित्र माझ्याकडे आले. आम्ही मूर्ख आहे का? तिला काय येण्यासारखा फिरू नको. एखादी गाठीची किंवा मोहत्राची बायको कर. बरोबर. तेव्हा मी गाठीची बायको केली. पाठी मागण. आता गाठीची बायको केल्यानंतर तिला पहिल्या नवऱ्याची दोन पोर. संजय राव गोळा आहे ते दोन पोरांचा. पहिल्या नवऱ्याचाच गोळा आहे बघ. तिला पहिल्या नवऱ्याची दोन पोर. मग आता तिच्या बरोबर मी गाठ बांधली म्हणल्यानंतर कायद्याने मला तिला दोन पोर करावे लागतील का? नाही कळावे. अहो पण तिकडे तुम्ही दहा करत बसा की आमच्या काय बापाचं जायचं? म्हणून मी काय म्हणतो? काय म्हणता? माझ्या पहिल्या बायकोच्या दोन पोराने, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या दोन पोराने, आता जी दोन पोरं झालेत ना त्यांना मारलं. एक माणसा ही झाली आपली टिंगल. आपल्याला कामाधंद्याचं कुठेतरी काहीतरी बघितलं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवाचा जीवलग मित्र कोण? बापूराव पिंपरीकर. बोलवून घेतलं. हो बापूराव पिंपरीकर. कसं काय चाललंय पद्धतशीर? तुमचं कसं काय चाललंय? ठीक चाललंय. व्यवस्थित चाललंय. तुमचं कसं काय चाललंय? आपल्या पायाच्या पुण्याने बरोच म्हणा. तुमचं बी चांगलं. आपला तर नाही. कुणाचं बी चांगलं असं मला काय माहिती आहे का? अरे माझ्या घरात परिस्थिती वेगळी झाली. काय झालं? आता काय सांगायचंय तुम्हाला? तुमचा निरूप माझ्या घरी पोहोचला. आता म्हटलं मित्रांची गाठ घेण्याकरता गेलं पाहिजे. घरातून पाऊल बाहेर टाकला तेवढ्यात बायकोने सांगितलं आज कुठं जायचं नाही. अरे वा. आता काय सांगायचं? म्हणलं झालं तरी काय? हा म्हणली कालच्या बाजारी तुम्ही म्हैस आणून ठेवली. त्याला चारा कोण आणणार? मी घरातलं बघणार काय? म्हशीचा उठर येता बघणार. बरोबर. बायकोचं बी ऐकलं पाहिजे. गडीभर विचार केला. म्हणलं तासानं मित्रांची गाठ घेण्याकरता गेलं पाहिजे. ताबडतोब बिळा घेतला आणि दाव घेतलं. आणखी रानामध्ये गवत कापायला. गवत कापाय. बरोबर. आता गवत कापाई गेल्यानंतर गवत कापायला खाली बसलो. आता बसल्याच्या नंतर दोन चार मोठी गवत कापलं. कापलं तेवढ्यात त्या गवतात मला दिसलं सस. बापरावला आधी शिकारी जाणार. आता काय सांगा. आता ससं दिसल्याच्या नंतर म्हणलं आयती शिकार आली. म्हणलं सोडायची कशाला? इळा ठेवला बाजूला. लागलो त्या सश्याला धरायला.
ती सस लागलं तुरु 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 गवतात न पळायला काय सांगायचंय मित्रांनो. दोन तास झालं त्या सशाच्या पाठीमागं फिरत होत. गावायचं की हातात निष्ठायचं, गावायचं की हातात निष्ठायचं. म्हणलं आज आमुष्या नाही पुनव नाही हे काय चमत्कार घडायला आलू इळ्यापशी. इळा रागाने हातात घेतला आणि जसा नियम धरून सशाला मारला अशी इळ्याची मूठ त्याच्या ढुंगणात शिरली. ससाला चात्रू होता मग तेवढी बी इळ्याची मूठ ढुंगणात घेऊन लागलं तुरु तुरु पळायला. आता सलस पळतोय पुढे त्याच्या पाठीमागं इळा, त्याच्या पाठीमागं गवत कापतोय, त्याच्या पाठीमागं मी पेंड्या बांधतो. सुरुवातच लगेच तयारीच. आता काय सांगाय, दूर अंतरावर जाऊन ससा थांबला. एक बारक बुरीचं झुडूप होत आणि त्या झुडपाला असा इळा अटकला. अटकल्याच्या नंतर सशाला पुढे पळताच येईल. आता म्हणजे ससा कुठं जातोय, कुठं जातोय? पळत पळत गेलो एका डांगत ससा धरायचा की ससाला चातुर कुतून 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 सशाने काय केलं, साठ दिसना निसाडला ससा धुमाट लागला. आता काय सांगाय, इळा तिथं बरे झालं म्हणलं सशाला जीवदान मिळाला. आम्ही आपला इळा घेतला पाठीमागं बघतोय तर सगळा गावातच कापून पडले. आता काय, आता गवत कापून पाडल्यानंतर गडबडीने गवत गोळा केलं, त्याचा भारा बांधला, डोक्यावर घेतला. आता म्हणलं मित्रांची गाठ घेण्याकरता आलं पाहिजे. काय सांगायचंय मित्रांनो, निम्या रस्त्यात आलो. आता निम्या रस्त्यात आल्यानंतर माळ्याचा माळा नव्हता का, त्या माळ्याच्या माळ्यातनं नेमका वाघ वर आलता. आता काय सांगाय, वाघ वर आल्यानंतर मला बघून लागला डरकाळी फोडायला. वाघाची डरकाळी आता म्हणलं सशाच्या तावडीत हुकलोय, म्हणलं वाघाच्या तावडीत आपण गाव तिथंच वजन टाकलं आणि पाठीमागे रिटर्न पळायला लागलो. वाघानं झेपा टाकत माझ्याकडे तोंड केलं. आता ती कवटीचं झाड मोठं सरसराच वर झाडावर जाऊन बसलो वाघाच्या भीतीमुळे. वाघाच्या भीतीमुळे आता वाघ विलय चात्रू होता. वाघ म्हणला आता हित झाडाव तू आहे, म्हणलं तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. वाघ म्हणला आता काय येऊन बुडक्याला झोपला ना, आता वाघाच्या भीतीनं लागलं मला लघवीला. खाली उतराव तर वाघ खातोय. मग आता तुम्हाला तर माहितीये शिकारी बी तेवढा, चातुर बी तेवढा, हुशार बी तेवढा, वरनच लघवीला सुरुवात. झाडावरनं जशी लघवीला सुरुवात केली हिवरे अशी ती लघवी वाघाच्या कानापाशी जाऊन पडली. काय म्हणताय बापूराव, वाघ काय जागा बिगा झाला? आता वाघ जागा झाला, लागला लघवीला धरून वर चढायला. वर चढायला निम्यात आला, म्हणलं वाघ जर वर आला तर आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार. सोडतोय का तुम्हाला? काय सांगायचंय मित्रांनो, खिशामध्ये बस्तर होता म्हणजे चाकू काढलाच खिशातनं बाहेर चाकू, त्याच दिशेने लघवी कापली. जाग्याहूनच पाठदिशी खाली वाघ पाडला, पाडल्याबरोबर खाला झाला. इतकीच लांब जीव बाहेर पडली, सरसरा उतारून तुमच्या पुशी हजर झाली. अरे काय हे काय खरं सांगतोय का कुठलं सांगतोय? जाऊ दे मित्रांनो, हे झाली आपली टिंग. बरोबर जीवाचा जीवलग मित्र पण चशीर शिंगाल 23 स्टार बुवासाहेब पिंपरीगड त्यांना आपण ताबडतोब बोलून घेऊया. हो बुवासाहेब पिंपरीगड कसं काय चाललंय बाबा? बरं चाललंय ना बापराव. कसं काय चाललंय तुझं? व्यवस्थित चाललंय. बायका पोर कशी काय? चांगली अगदी व्यवस्थित ना? व्यवस्थित आहे. अरे म्हाताऱ्याने मला मुंबईला पत्र पाठवलं आणि मुंबईवरनं गावी बोलून घेतलं. शाबास. आणि गावी आल्यानंतर माझं म्हातारा सरळ मला म्हणायला लागलं, काय बुवा पैसा खूप कमवलायस, आता आम्ही मरत्या समयला झालोय, आमचं वय संपूर्ण झालेलं आहे. हा बरोबर, तेव्हा तू लग्न करून टाक. लग्न? म्हाताऱ्याने हट्ट धरला. हट्ट का धरला? पिकलेलं पण आज ना उद्या हिरव होणार. समोर काहीतरी झालं पाहिजे दोघांचं. तेव्हा म्हाताऱ्याने हट्ट धरल्यानंतर म्हाताऱ्याला मी म्हणालो, बापू मी जर लग्न केलं तर खेडेगावच्या पोलिसांकरी शहरातली मुलगी मी करणार नाही. शबाशिवरी आला का तू? सिटीत राहणारा माणूस तुला खेड्यातली मुलगी कशी आवडेल? बघा अरे माझं म्हातारं तसंच म्हणलं मला, पण म्हाताऱ्याला मी म्हणलं, बापू शहरातल्या फॅशनमुळे शेर गावातल्या मुली फार बिघडलेल्या आहेत. बरोबर. कारण का शहरातली फॅशन कशी आहे, खाली अर्धा मीटरचं कापड, वर अर्धा मीटरचं कापड घालायचं, हिथून तिथून पोरगी उघडी दिसती. आता तुम्ही विचार करा, तसली जर शेरगावची पोरगी मी जर बायको केली आणि आपल्या खेडे गावात जर आणली आणि गावात जर फिराय नेली तर तुम्ही मित्र मंडळी काय म्हणणार? बघारे त्या बुवाची बायको हिथून तिथून उघडीच दिसती म्हणणार का? नाही म्हणजे कोण चहा पिणार नाही माझ्या इथं, ते उद्या घरातनं जेवण जाया बसलाय. जेवणच काय? अरे दोन दिवस मुक्काम बी करून जाईल मी. मुक्काम करून जातील का? टपलायच का? नाही का तू मुक्कामाला दोन दिवस तरी राहशील? अरे मी 12 महिने तिथं पडूनच राहील. पडूनच राहशील का? जायचा नालाय तुमच्या. मी काय सांगायचं मित्र हो, आई वडिलांनी शब्द माझे मान्य केले, खेड्यागावच्या पुरीसंघ माझं लग्न करून दिलं. लग्न झालं, पाहुणे जिकड तिकडे गेलेले आहेत आणि त्या मांडवामध्ये मी आणि माझी बायको
शबास दोघच आणि माझा असणारा लाडका मेहुणा तेवढ्यात माझ्या मेहुण्याने काय केलं मला आणि माझ्या बायकोला एका खोलीमध्ये कोंडलं बाहेर न कडी लावलेली गेला निघून म्हणजे तुझ्या मेहुण्याने तुझ्या मेहुण्याने कडी लावली आणि गेला निघून गेला निघून मग पुढे बोल पुढे बोल सांगतोय की थांब की दमा नका त्याला दमच निघाला दम निघाला मी हाय दम काढतो पण काय सांगायचं मित्रांनो माझ्या मेहुणीने आम्हा दोघा नवरा बायकोला एका खोलीमध्ये कोंडलं बाहेरनं कडी लावली गेला निघून आता बायको खोटवरती बसलेली होती आता मी बायको जवळ गेलेलो होतो पण बायको काय मास्तंग बोला ना बायको काय मास्तंग बोला ना काबर मी विचार केला आयला म्हणलं नक्कीच माझ्या सासऱ्याने मुक्या पुरी संघ माझं लग्न करून द्या भाऊ संशय वाढला मनात पण परत मनात शंका आली आयला म्हणलं पुरगी मुकी नसणार नवीन लग्न झाल्यामुळे लाजत असेल म्हणलं माझे बायको तुझे लाजत होती तुझं नवीन लग्न झालं आणि बायको तुला लाजत होती आणि पुढे बोल पुढे बोल त्याला महत्वाचंच निवडा ऐकायचं वाटत त्याला दमच निघाना अरे सांगतोय की ऐक की गपसून खा की मग मित्र मी विचार केला की बायको लाजत नसेल बायको नवीन लग्न झाल्यामुळे लाजत असेल म्हणलं कारण का मुकी नसणार ती पुरगी कारण नवीन लग्न झाल्यामुळे पुरगीला असते नवरीचे नऊ दिवस असते मी विचार केला की आपण होऊनच बायको संग बोललं पाहिजे बायको जवळ गेलो मित्रांनो तिला मी म्हणलं संगीता लग्न झालं पाहुणे जिकडे तिकडे गेलेले आहेत आता खोलीमध्ये तू आणि मीच आहे आपल्या दोघाशिवाय तिसरं कुणी नाही बरोबर तिला मी म्हणलं संगीता आता आपण प्रेमाला सुरुवात करू तेवढ्यात माझी बायको म्हणली आता का बाया आणि प्रेम कसं संग खात असते ती खात असते ती अरे खेडेगावची मुलगी आहे तिला प्रेम ही शब्द काय करणार आहे तिला मी म्हणलं आता आपण प्रेमाला सुरुवात करू बायको म्हणली प्रेम कशा संग खात असते ती शबास तिला मी म्हणलं अगं तुला जरी प्रेमाची माहिती नसली तर मी प्रेम करून धावतो प्रेम कसलं असतं ती म्हणजे तू म्हणला मी म्हणलं बायकोने म्हणला प्रेम कसं आहे ते मी धावतो शबास म्हणलास तू मग बोल पुढे बोल पुढे जायचा मार खावा आवला द्यायच्या मी याला दमच निघाना मित्रांनो बायकोला मी म्हणलं मी प्रेम करून धावतो प्रेम कसलं असतं ती बायकोला अशी मिठीत घेतली अरे वा प्रेमाला सुरुवात केली प्रेम ही झालं आणि प्रेम झाल्यानंतर तिला मी म्हणलं संगीता ह्याला म्हणत्यात प्रेम तेवढ्यात माझी बायको काय म्हणली माहितीये का आता का बाया ह्याला म्हणत्यात वय प्रेम आणि मग कुंभाराचा पिंट्यान मी गुरा माग रोज की प्रेम करायची रोज प्रेम करतेस नालायक काय म्हणलास अरे ती संगीता पुण्याचीच ना पुण्याचीच ना मग पुण्याला मीच ना जाऊन द्या बुवा साहेब आपण कुठेतरी उद्योगासाठी गेलो चला या माझ्या पाठीमाग चला बारामती जर आली बाबा आग लागली रे पाहिला का बोर्ड लाईटिंग अरे बोर्ड वाचा एका एकानं वाचा वाचा अरे या ठिकाणी आपले दात दाताविषयी काय बघ रे असं करा मला एक टूप आणि 500 ब्रश आणा ठीक आहे ब्रश चाल काय तुझ्या अरे या ठिकाणचा बोर्ड वाचा पोटभर जेवण केल्यानंतर शाबास जेवायचं जेवणाचं पोटभर जेवण केल्यानंतर पोटभर जेवण केल्यानंतर दात टोकरण्यासाठी दात टोकरण्यासाठी अरे सरकारनं अनेक यंत्रांचे शोध लावले जेवण केल्यानंतर दात टोकरण्यासाठी माणसानं जीसीपी मशीन वापर जायचा नालायक तुझ्या पूर्ण वाजते नालायक वाचता येत नाही तर माणसानं वाचून वाचून न वाचून म्हणा हो वाचण्यावर मिठी वाचून वाचा बोर्ड वाचण्याकरता शिक्षण भरपूर झालेलं आहे तर एलएलबी बिल बिलीत झालाय अरे म्हणा शिक्षण तुला शिक्षण भरपूर झाले किती झाले शिमग्याला घातलं आणि तुला वडील शाळेतनं बाहेर काढलंय चांगला मुंबलून शिकलायच की भरपूर शाळा शिकलोय समोरचा बोर्ड खालचा गॅस कापाय दुकान वरती आहे वरती आहे जायचा नालायक तुझ्या मी हे कोणी गॅस दुकान टाकलंय रे तसं नाही तुमच्या देहात येत नाही मग डबल मसला आहे का नाही हा खाली एक गाळा आणि वर एक गाळा बरोबर खालच्या गळ्यात नव्या दुकान होतं ते आता वरच्या गळ्यात गेले मग त्या नव्या दुकानात त्या दुकानावर बोर्ड काय लिहिलाय काय खालचं केस कापाय दुकान वरच्या गळ्यात आहे हो बरोबर आहे शबास नवीन बांधले वर दुकान बुवा साहेब बोला त्याला शिक्षणच उच्च दर्जाचं घ्यावं लागतं कांबळे
तुमचं शिक्षण किती झालंय? मी ग्रॅज्युएट शिकलेला माणूस. शिक्षण भरपूर झालंय. यांच्या आईनं पहिला मास्टर ठेवला होता. माझ्या आईनं मास्टर का? कुणाच्या आईनं? कुणाच्या आईनं? शिकण्याकरता. शिकवा. ग्रॅज्युएट शिकलेला माणूस मी. कांबळे, ग्रॅज्युएट म्हणजे किती पास हो? दुसरी नापास. दुसरी नापास. दुसरी नापास. तुझ्या आईचा नालायक तुझ्या. वाच बरग. चिल्लरीने केली गडबड, 50 पैशाने केली, केस रुपयाने दिली, साक्षा 2 रुपयाने केली, वकील की म्हणून आम्ही उधारी बंद केली. बंद केली? आणि तुम्हाला कोण उधार देतं? अरे मित्राहो, तुम्हाला मी काढून फसलो. कुठे? कुठे? गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर. काय बोर्ड वाजताय? काय बोर्ड वाजताय? येथे थांबा. पुरुषांकरता. पुरुषांकरता आहे. पुरुषांकरता आहे का? मला लय आण. लय आण मला. ठीक आहे. येथे पुरुषांकरता. पुरुषांकरता. गर्भवाडीच्या गोळ्या मिळतील. गर्भवाडीच्या गोळ्या मिळतील. तुझ्या आईचा नाला. तुला मी एक आयडिया सांगतो. तू एक माल घ्यायचा, कारण का MIDC असल्यामुळे लोकांचं उभा राहून पोट डांबारतो. त्यासाठी सोडा. सोडा? सोडा 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 पेलं की माणूस शांत. एक नंबरचा माल दिला मला. तू मालिकायचा सोडा. सोडा. सोड्याचा गाळा पुढं. आता तुझ्याकड काम काय? कारण का MIDC सगळीच लोक सुशिक्षित नसतात. हो. काय खेडेगावचे बी लोक कामाला आलेले आहेत. कामाला आले. त्यांच्यासाठी धोतराचा धंदा पाहिजे. हा तर? तर तू धोतर ऐकायची. म्हणजे धोतर कापड. हा. तर सोड्याच्या पाठीमाग तुझा गाडा धोतराचा झाला पाहिजे. आता MIDC सुशिक्षित माणसं बी जास्त असतात. त्या ठिकाणी तुझा गाडा. अरे तो हलवा ऐकायचा. अरे वा, मोठ्या माणसाचं खाणं. मोठ्या माणसाचं खाणं. हलवा. बरोबर आहे. तुझा गाडा ह्याच्या माग. ह्यांच्या पाठीमाग. आणि मी आता उपवासासाठी एक वस्तू घेतो. काय? मी घेतो केळं. आणि आम्ही दोघं नुसतं गाडा दाखवतो तुम्हाला. हा हा. आता एकमेकाचं गाडं एकमेकाच्या माग. बरोबर. तो पहिले हरवळी जायची तुझ्या मालाची, त्याच्या पाठीमाग तुझी हरवळी आली पाहिजे. धंदा होतो. चला बरं. चला. तुम्ही गाडा ढकला. सोडा धोतर हलवा केळे. सोडा धोतर हलवा केळे. सोडा धोतर हलवा केळे. हिंदू याद तरी गिराईक लागले. कर अरे नालायक माणसा, त्या बाईने सँडल काढला हानायला. ए असं करा गाड्यानं. चालून चालून मला फार कंटाळा आलाय. मला लागल्यात भुका. तवा आता खानवळ कुठं आहे ती बघा. स्वस्त खानवळ बघा. हा स्वस्तात गडी आपल्यातले बिघडल्यात. हा एक एक गडी 50-50 रुपयाचं खाईल. हा मग स्वस्त बघा खानवळ. खानवळ 10-10 रुपयात सगळं भागलं पाहिजे. मग असं करा, तुम्ही माझ्या पाठीमागे या. आपण इथं खानावळ कुठं आहे ती बघू. चला या माझ्या पाठीमाग. चला. अरे असा गडी पाहिजे. अरे मग शोध काढणारा. त्या ठिकाणी सुप्रसिद्ध गंगूबाईची खानावळ. गंगूबाईची खानावळ प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध. प्रसिद्ध. या ठिकाणी चपाती भाजी सर्व मिळेल. तोंडाला पाणी सुटायला लागलं. गिळून टाक. जेवण खास आहे. असं करायचं का? आपण त्या मालकिनीला आधी परिचय करून घेऊ. मालकिनीचा बरोबर. काय? चला तुम्ही माझ्या पाठीमागे या. असं करूया, पैशाचा जरा प्रॉब्लेम कमी आहे. आपण त्यांना डायरेक्ट भेटूया. गंगूबाई कोण आहे ते बघू. चला या माझ्या पाठीमागे. चला चला गंगूबाई करतो. आपण ती आपला भेटतो. माझं नाव गंगूबाई, पण एक नंबरचा धंदा माझा. कसला तर एक नंबर खानवळ चालती. एक सुद्धा गिराईक माघारी जाणार नाही. अहो एक जर चपाती खाल्ली तर 6 महिने ते चपातीची आठवण निघली पाहिजे. सगळे ड्रायव्हर लोक माझ्याच इथे येतात, पण सकाळपासून एक सुद्धा गिराईक आलं नाही. काय करावं आणि काय नाही. आयला खानवळी तर आलो, पण ती मालकीन आहे का बघा बरं. इथंच मला बायांचा वास येतोय. काय कुत्र्याशी आवला काय होतो. नाही चपातीचा वास येतोय. कसं कवा म्हणायचा मूर्खा. जिथं चपातीचा वास तिथं बाया हमकास. आहे का? नाही सरा साईडला. आता बाईला हाक मारून घेतलं पाहिजे. थांबा. काय रे, तुम्हाला येत नसलं तर मी हाक मारू का? थांबरे, मी बोलावतो रे. बोलून घ्या बुवा साहेब, बोलून घ्या. कोण आहे खानवळी मध्ये? बाय 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 बाय.
जा हो पाहुणा काय जेवण करायचंय हो आऊ तुमच्याकडे येणार माणूस कशासाठी येणार असं जेवणा करता हो लय भूका लागल्यात आम्ही सात जण आहे हो किती जण सात जण अगो बाई असं सात जणांचं जेवण पाहिजे होत सात जणांचं जेवण हा पण तुम्हाला परवडेल का तुम्ही मी आमच्याकडे जरा परिस्थिती आम्ही लांबच्या गावची माणसं आलेलो पाहुणा एक ताट 100 रुपयाला काय बाय बोलताय काय झालं एक ताट 100 रुपयाला आम्ही 10,000 रुपयाचं काम योजा कुठे केलेलं आहे 10,000 रुपयाचे मालिकला आहे आमचा अहो पाहुण जेवण काय असं तसं नाही माझ्याकडे अहो एक नंबर भाजी मिळेल शेवटी एक जर चपाती तुम्ही खाल्ली 6 महिने तुम्हाला त्या चपातीची आठवण होईलच्या खानवळीकडे पळचा चपाती मोठी असणार चपाती चांगली असणार बुवा साहेब तुम्ही बाईची चपाती थोडी खाऊनच बघावाय असं ना थांबा जरा बाई काव तुम्ही असं करा काव 100 रुपये काय आम्ही देणार नाही पण एका ताटागणीस 50 रुपये आम्ही देऊ ताटागणीस पण गावरान जेवण पाहिजे आम्हाला असं ना आम्ही खेडेगावची माणसं खेडेगावची माणसं मुळा सुद्धा आहे ना माझ्याकडे तुम्ही लावायला शाजा बहिणीला लय आवडत होता काय मुळा मुळा खात होती मी घरी गेले त्याच्या बहिणीला चाळतो मुळा बी द्या आणि मला जेवण भरताना मऊ चपाती द्या आणि मुळा काय तुझ्या नरट्यात गुंतोय रे चपाती अहो पाहुणा असं करा तुम्ही काय आता एका तासाने का नाही एक एक जण माझ्याकडे जेवायला या माझ्या घरामध्ये काय इतकी भांडी नाहीत एकच ताट आहे असं हो ताट तासाने या एक एक जण येऊन जेवून जा काय करायचंय तुम्ही स्वयंपाक करा की आम्हाला टीव्ही लावून द्या आम्ही बसतो तर बोलताय अहो माझा नवरा एकतर पेतडा आहे घरामध्ये जर आला भांडण जर लागलं तुम्ही काय करणार मी लगेच येऊन निघतो लगेच मी थोडं दोन घास खातून निघतो तू दोन घास खाऊ नकोस तू पाठ पाठ खा आधी आम्हाला खाऊ दे हो बाई का मग तुम्ही असं करा काय आम्ही आम्हाला कुठल्या तरी खोलीत बसवा आणि तुम्हाला बहीण बहीण जर असली ना तर आम्हाला जरा करमणूक म्हणून बोलायला हवा अगो बाई म्हणजे तुम्हाला करमणूक पण आवडते आता काय सांगायचंय जेवण झाल्यानंतर करमणूक नको तुमच्या बहिणीचा आमचा परिचय करून द्या त्यांना म्हणा मोठे बागायदार आले बागायदार तुला जाणला मसन वाटत तुला काय पैसे म्हणे बागायला नाही काय कर त्याला पाहुणा कोण होत माझ्या बहिणीला बोलू म्हणता घ्या की बोलू असं ना अगं अशा अशा ए आशा बाळा आशा अगं चल बाई नमस्ते आशाला कुठेतरी मी पाहिली बघा काय म्हणता शी नाचत असते का डान्स करणार काय करते बाईच्या टांगण्यावर कसं झालं खाल्लं बघितलं टांगण्यावरच दिसतेला किती तुला ओटात लहान नसल्यामुळे उलट बी कळणार सवयच बी कळणार थांब की जेवण जेवायचं की आपल्याला तिच्या बहिणीला मला चपाती लवकर दे नाहीतर असलं तर दिवाळीचा दोन लाडू बसतो मध्ये तिच्याकडे लाडू नाही तिच्याकडे मुळा आहे मुळा त्या बहिणीला चालतो सुमायला नको बाई का तुमच्या बहिणीला झकास पैकी एखादी करमणी करायला करमणी करायची अहो पाहुणा अहो बसा ना हित कुठं हित म्हणजे माझ्या बापाच्या खुट्यावर बापाच्या खुट्यावर मित्रांनो काय रे फकाकडे मला आहे मुळीयात काय म्हणताय मला डॉक्टरनं सांगितलंय निभार जागेवर काय बसू नको तर तुम्ही तिघ जण हिच्या बापाच्या खुट्यावर बसा तोपर्यंत मी तिच्या आईच्या गादीवर लुळतो गादीवर लुळ नको मी तिच्या आईच्या कांबळ्यावर नुसतंच पसरतो आज ती बाई तिच्या बहीण आपली म्हण करमुणी करणार आहे अशी करमुणी करा की मेरा दिल का पाणी पाणी इनका दिल का चिकून चिकून आणि येरा दिल का शवाल 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 नायक माणूस तुमची करमणी करायची ना बसा इथे मी स्वयंपाक तयार करते आहे का नाही घ्या बसून पाहुणा असं कर त्या बाईचा नवरा आहे पेताड तर तुम्ही दोघं त्या बाईचा नवऱ्यावर ध्यान ठेवा तुम्ही दारात बसा छो म्हणलं ना सुद्धा माणसं
बायसा अरे नालायक हो त्या बायसा आहे नवरा दारुड्या मग त्यो ही लाचनक आणि त्यो आल्यानंतर आपल्याला मारेल तर तुम्ही दोघं दोन दरवाजा थांबा आणि त्या बायचा नवरा आला की तुम्ही फक्त म्हणायचं हाड हाड म्हणलं की आम्हाला कळेल की बायचा नवरा आला आला आम्हाला खून करायचे हाड ते आम्ही तुम्हाला म्हणणार छो की लगेच साखळी तोडून नाहीतर ते दोघं घालाव तशी मला घालावशील आणि तू इथे एकटाच बसशील मला कळालं वय रे त्या दोघ्या इथ्या आणि तुला एकट्याला लावले माझं एकट्याचं काही जमणार आहे नाही नाही तुला बाया गुगल तू मारतेले तू काही म्हण गाड्या पण बाया जरा देखण्यास आहे त्या बघ खाल्ला खर्च मॉडेल बघ कसं आहे त्या पोरीला पाहिल्यापासून सारखाच येतो या अरबू का मला एकाच तरी थांबून बाई बसून आम्ही बरोबर सर तुमचं बाई तुमच्या बहिणीला वर करा पदूर पदूर विचार का है तुमचा पाहुणे विचार का है तुमचा।
तुझे छोडूंगा नहीं। ए मी आहे। ऊपर खेचो ऊपर खेचो अरनी चे उतरो ऊपर खेचो अरनी चे उतरो ऊपर खेचो। ए नको मेरी जान। आयो मेरे को एक चुम्मा दे चुम्मा। ए नको नहीं मैं तुझे छोडूंगा। आयो चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा के 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 लाई जम ना लाई तुझा बाय कुठे गेली रे बाय कुठे गेली जेवणा नाही रे संडासा जेवाय नसेल तिचा नवरा बिवरा आला असेल। स्वयंपाक तयार झाला। स्वयंपाक तयार आहे हो एक एक जणांना जेवायचं। ओ पाहुणा बसा बसतो की लय भूक लागली बघा असं ना काय काय केलंय हो बघा की तुम्हाला कसं आवडतं ही मुळा काय ही मुळा आहे मुळा ही मुळा काय करायचा त्यातला एकच करंडा खायचा काय म्हणताय अहो 15 दिवस झालं एकच मुळा आहे तरी सरना रोज गिरायक माझ्या घरी ही कुणाचा मुळा आहे पण काय म्हणता तुम्ही नवा कुणाच्या शेतात नांदलाय अहो कुणाचा काय म्हणता अहो ही बारामतीचा मुळा आहे असं काय चांगला आहे मुळा बाबा जेवण करा हा जेवण करा अहो लय ओ भूक लागली माझी एक आट आहे आता कसली आट तुम्हाला सांगू का खाल्लं सांगा की अहो तुम्हाला मी सांगते माझं ऐका तरी नंतर तुम्ही जेवायचं अहो पण मला खाली ठेवा पाहुणा अशी माझी आट आहे काय हो मला एक गोष्ट सांगायची तुम्ही मी उठायचं का काय अहो उठा तरी अहो आधी मला खाऊन द्या अहो उठा म्हणते की ओ दाढी वाले पैसे द्यायचे मला जीव द्या तरी अहो मी काय तुम्हाला सांगते माझी एक आट आहे आता कसली आट एक गोष्ट मला सांगायची हेतून महाग देखील झालेली नाही आणि हेतून पुढे देखील झालेली नाही नुसता मधला चुटका सांगायचा नंतर जेवायचं बोंबला आता ओ बाय काय झालं अहो मला गोष्ट सुद्धा येत नाही मला आधी जीवन द्या गोष्ट सांगायची का नाही तुम्हाला एवढंच सांगा मला म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगायची का नाही तरच मी जीव देणार आहे म्हणजे गोष्ट सांगितली तरच जीव देणार मधला चुटका सांगायचा आता कसला चुटका सांगायचा अहो बाय मला जीवन द्या आधी अहो मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला गोष्ट येते का नाही नाही गोष्ट येत नाही ना चला हलायचं बघा राव कवाच्या शिरला यार राजाराम आला का काय बायाने जेवण केलं यार आला काय ही काटूक सुद्धा असं दाट टोकराय दिले या काटुका काटका बसून तयार आहे का खरंच की बाय म्हणत होती तीच खरं काय काय होत बायची चपाती काय बोलतोय दोन तीन भाज्या मुळा लयच माही गाड्या काय बोलतोय अरे मुळा सुद्धा आहे बायकर पाहिला माहीत दाड्या भुका लागले ते हो हो आता माझं पोटभर जेवण झालंय अगदी अगदी पोटभर झालंय मला लय भूका लागली दोन तीन काय मला आण नव्हतं बर तू असं कर तू आता जा बाहेर हो मी ओढतो दोन तीन गाड येऊ का तू जा पाहिला लय जेवल्या दिसतो गाड्या मी बी आता जेवायला चाललो भरपूरच जेवण होत एकच त्यांनी चपाती खाल्ली दुसरी तर चपाती मागितली सुद्धा नाही काय बोलताय खरंच की एका चपातीनं खुश झाला एकाच चपातीच गडी खुश झाला माझी नाही गड्या भावना मी दोन चार तरी चपाती हाणणार इतकी तुम्हाला भूक लागली महिंदाळ्या भूका लागले ते असं ना हो जेवा मग काय त्याला जेवायला काय येऊ का आता लगेच जेवाय बसणार बघा असं ना अहो पाहुणा थांबा पण माझी एक आट आहे हो तुमची काय गाठ आहे का काय म्हणता जेवढी सांगा मला काय गाठवा अहो पण माझं ऐकून तरी घ्या तुम्ही काय म्हणताय तुम्ही तुम्हाला एक गोष्ट येते का गोष्ट अशी गोष्ट सांगायची मला की इथून मोर देखील झाली नाही इथून माग देखील झाली नाही नुसता मधला चुटका सांगायचा जेवल्यावर सांगायचं ना जेवायच्या अगोदर सांगायचं नंतर जेवायचं आपण दोन गास खाल्ल्यावर सांगतो की अहो पण मी तुम्हाला सांगते ना अगोदर मला गोष्ट सांगायची नंतर जेवायचं अहो कशाला असं करताय भूकान जेव चाललाय एकतर आणि तुम्हाला आधी गोष्ट सांगायची होती तुम्हाला गोष्ट येते का नाही एवढं मला सांगा गोष्ट होय हो नाही येत नाही ना नाही चला तुम्ही हलायचं बघा आणि तसं जायचं नाही मग ही एक काटू घ्यायचं आणि दाट टोकर जायचं ढेकूर देत जायचं म्हणजे ढेकूर देतोय लवकरात लवकर हलायचं बघा लगेच लगेच मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला गोष्ट जर येत नसली तर तुम्ही जा आईला शिवाजीराव बी असाच गेलेला दिसतोय गाड्या तस लगेच जा होय हो जा लवकर असं दाट टोकर हो आयला
या दोन्ही मित्र जीवन गेली का काय कोणाष्टाव माझ्या तर पोटात आग्न उसळले कुठे गेलाय कुठे नाही राजू राजू वागा सगळंच खाल्लंच का काय बाकीच्या माणसांचा विचार करायचा जरा बाई अतर हे जेवण आहे का माई दादा जेवलो मी काय त्यात जेवणार नाही दोन गात चावणार कसलं बसलं ती बाईच्या नवरा याच्या हातात होय सुटका करणार की लगेच बाई स्वयंपाक बनवती असं ना काय साय हाताला दे का जग प्रसिद्ध आहे का गंगूबाईची खानवळ हो गंगूबाईची खानवळ मी जातो त्यांच्या बशी असं तुम्ही टापरून जेवून यायचं पुढे विचारच करायचं आहे का वा वा जास्त उलटी होईल आता जातो तिसरा गडी यायचा होता या 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 अगं बाई तुमचीच वाट पाहत होती बाबा असं मला वाटत होत मगाशी की तुम्हाला लईच भरपूर भूक लागली असते नवराईच्या आगत सुटका करतो असं दोन घास कसलं बसलं चावतो की लगेच जातो खरं म्हणता कोण आता काय सांगायचंय हो बसा ना बसा काय बसाय टाकू नका झटक्यातच असं तुमच्यासाठी जेवण बनव अरे म्हणजे अहो कसलं तरी असलं तरी मी चाव आहे बसूया खरं म्हणताय पाहुणा अहो पाहुणा अहो तुम्ही काय इतकं भुक्यातला ना या गंगूबाईची एक जर चपाती खाल्ली ना तुमचं पोटच भरलं पाहिजे काय बोलताय अहो खरंच ना लवलवीत चपाती दिसते अहो बघा तरी खाऊ तिकडे जरा काळा डाग कसा काय दिसतोय का जास भाजली जास भाजली काय हो बर बर असू दे मुळा सुद्धा आहे बर का आणि मुळा कशाला अहो तोंडी लावायला आणि मला कशाला अहो तोंडी लावायला बघा ना आई करडा नाही नाही मुळ्याच नाही मी कधी खात मुळा खात ना तू चांगलं आहे का अहो खाऊन तरी बघा हा आणि दुसरं काय केलं वांग्याची भाजी आहे शापूची 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 भाजी तुम्हाला आवडते नाही कशाला असली तरी मी सारणार साईडला मला कशाला जेवा जेवा पाहुण जेवा या मंडळी जेवायला आपण जेवा तरी खाऊन कसं काय वा वाय झालं एवढं काय असं खाय अहो खायचं नाही मी एकदा जेवाय बसले मला कुणाला बोलायचं सुद्धा नाही पाहुण माझी एक आट आहे काय ती तुम्ही पूर्ण करणार आट हो अहो कुठलं बी काय सांगा की घेऊ नका तुम्ही आधी माझ्या संग बोला आता अहो पण आत्म्यात तरी घालून द्या अहो पण माझ्या संग बोला म्हणते ना मी तुम्हाला काय बोलायचं आता नवरा आल्यावर काय बोलायचं चुटका करतो अहो पाहुण अहो चुटक्यात तुम्हाला सांगती सांगा बरे एक मला गोष्ट सांगा गोष्ट काय दहा गोष्टी सांगेन खरं म्हणता कुठली साय महाभारत मधली चिलिया बाळाची अजून कुठली सांगा अहो पाहुण हे काय बाकीची गोष्ट मला सांगायची नाही मग पाचवी पांडवाची शितना माग देखील झालेली गोष्ट नाही इथून पुढे देखील होणारी गोष्ट नाही असला मधला चुटका मला सांगायचा मधला चुटका गाश खाली टाका काय झालं आता मधला चुटका कसा सांगायचा आता दुसरं काय असतं तर मी सांगितलं असतं म्हणजे मधला चुटका तुम्हाला येणार नाही इथून माग बी झाली नाही आणि इथून पुढे बी होणार नाही त्याच्या मधला चुटका मधला चुटका सांगायचा ज्या ज्या काय म्हणता त्या छाच्या म्हणलं बाई तसं मला कुठलं मधला चुटका सांगा येईल का म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही नाही तुम्ही जेवण करू नका आतो ही असं करा ही काडी घ्या आणि नका डुसू काय दात टोकरं तुमची माणसं आहेत ना बाई त्यांच्याकडे जावा आणि शेवटी ढेकर सुद्धा द्यायचा त्यांच्या पुढे जावं आता ढेकणं कुठं आहे की चावडीत अहो जेवल्यासारखं हा ढेकण होय ढेकर म्हणायची आणि जावा एवढी मोठी काडी अहो खरंच ना त्यांना दिसली पाहिजे ना म्हणजे त्यांना बी असंच लावलं होईल हो शाने अहो सगळी जेवून गेल्यात राहिला होता जाव म्हणून जेवण दिलं पाठवर हो लगेच हालायचं बघा चांगला चुटका झाला आशा नाव होतो पण आशाची दुर्दशा केली पण काय नाही जातो त्यांच्या पुरवला पाठवला जीवन गेला राजारामला पाठवला तो जीवन गेला सगळी जीवन गेली पण आता मला जेवायचंय आता खानवळीत गेलंच पाहिजे बापुरा आला का आम्हाला काय ठेवलंय का नाय लोक लोक मैदाडी फुगली बाबा बापुरा कसं काय जेवण तांबडी चटणी दिली लसणाची आणि काय चपाती थोडासा डाग होता पण तरी खाल्ली खाल्ली चापूनच खाल्ली जेवण झालं
आम्हाला गुलाबी होता एक करंडा हणला हणला का आता काय सांगायचं बरं आम्हाला काय ठेवले का नाही आता चाललाय साहेबपाट ताजा असाय का आता काय सांगायचं मी जाऊ का मग सगळ्याला बारी वारी सांगितलंय जेवायला असाय का हा मग टायमिंग किती काय टायमिंग आता आहे जे अजून आहे अर्धा तास आहे का वास बघा आपण बी जेवाय गेलंच पाहिजे नमस्कार नमस्कार अहो काय गंगूबाई सांगायचं तुम्हाला पोटात का ओरडाय लागला आमच्या नाहीतर काय त्यातून तुम्ही आवसाने बाजार अंगा असे माणसाला ओळखत जरा जेवा जेवा बस बस खाली खाली बस तुम्हाला भरपूर भूक लागलेली दोन तीन दिवस झाले जीव रुस नाही खरं म्हणता काय म्हणलं गंगूबाईकडे जाव पद्धतशीर जेवाव आणि आपलं मग घर गाठाव असं बरोबर बोललोय ना हो चांगलं बोलला तुम्ही पण तुमच्या माणसांनी तर तुम्हाला सांगितलंच असेल म्हणलं आमचा बापर तो फुगलाय असू झाले माणूस खरं म्हणता काय सांगायचं असं एकदा खाया बसलं काय कोरबरीचा घाशी एकच तुम्हाला एक सांगायचं मी विसरली जाओ काय तुम्हाला गोष्ट येते का गोष्ट कुठली मी गोष्ट मला इचरा खरंच मारतीच्या देवळात पडूनच तुम्ही सारखा अगुबाई हा पोती वाजते तिथं ती पावना अशी गोष्ट मला सांगायची कोणची ही तर माग झाली ना ही तर पुढे होणारी नाही मधला चुटका नुसता सांगायचा पट दिसणं हलू जेवण करून जायचं मधला चुटका आईला असली गोष्ट बाबा आपल्याला काय येत नाही चुटका मधला काय येत नाही चुटका येत नाही तुम्ही उठा काय आवाज उठा म्हणते की तुम्हाला जातो की जातो की आता बुवाला सांगितलं पाहिजे जेवण कसं काय आहे ते साला गाडा बुवाकडेच जातो आता आयला खुशीत खुशीत आहे मी खुशीत कसं काय जेवण जेवण भारी काय चपात्या तर मी खाल्ल्या म्हणतो काय काय खायला होत शापूची भाजी होती आणि वेंग्याचं कालवण होत चपाती चपाती एवढीच चपाती एवढीच काही म्हण करायला नाही भूक लागली पाच चपात्या खाल्ल्या पाच टम झाले मी जेवा जातो तुला वाजते का वाज तुपातल्या 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 जातो का रे मी जेवायला मी जेवण करून येतो तू तिथेच थांबा आता मला पोटभर जीव उद्या हक्क काय लवकर मारू नको अजिबात हक्क मारत नाही तुझं सगळं उरकून ये नमस्ते नमस्ते कसं काय सगळ्यांनी सांगितलं बरं का जेवण चांगलं आहे म्हणून जेवण चपातीचं काय सांगितलं चपाती तुमची बरीच मोठी आहे चपाती ह्या सपकाळची सपकाळ चपाती एवढी तुमची माणसं भुकत गेली एक चपातीच्या वर चपाती अजिबात खाल्ली नाही माणसं टवकारली ती चपात्या बघून हे काय प्रत्येकाने गोगल काय काढली लावली चपातीकडे बघत भरपूर गिराक माझ्या खानवळीत एक सुद्धा डायव्हर सुना जात नाही चपाती खाल्ल्याशिवाय चपाती खाल्ल्याशिवाय बर 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 वाढा वाढा लवकर वाढा तुम्हाला काय काय आवडत काही आला खातो 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 खायची वस्तू आहे का तेवढं नाव घेतल्या कशी काय भूक लागली म्हणून खातो खातो म्हणलं हा बर वाढलं का हो वाढलं की पण मी तुम्हाला एक सांगायचं विसरलीच होती आता काय सांगताय आता अहो हे का माझी एक आठ आहे तुम्ही पूर्ण करणार का केवढी गाठ आहे तुमची अब काय बोलताय तुम्ही आता गाठ आहे म्हणला की अहो माझी एक आठ आहे म्हणलं आठ आहे वय हा काय आठ आहे तुम्ही पूर्ण करणार हा मग तुम्ही मला की तुम्ही नुसतं सांगा सांगून बघा तुम्हाला एखादी गोष्ट येते का सांगायला आता सारखा मी म्हाताऱ्या माणसातच असतो किंवा खरंच गोष्टीच्या बाबतीत आपला एक नंबर आहे आपला पाहुणा अशी गोष्ट सांगायची बर हिथून मागे देखील झालेली नाही आणि हिथून पुढे देखील होणारी नाही बर असली गोष्ट मला मधला चुटका सांगा मधला चुटका हो
आईला मधला चुटका मधला चुटका सांगितल्याशिवाय तुम्हाला जेवण नाही मग गोष्ट सांगितलीच पाहिजे गोष्ट सांगितलीच पाहिजे त्याशिवाय तुम्ही जेवणच देणार नाही अजिबात देणार नाही आईला जरा अवघडच आहे व मधला चुटका का हिने प्रत्येकालाच असं केलंय काय माहिती बर हिला सांगतोच मधला चुटका काय गंगूबाई मला एक म्हणायचंय आता आता वेळेस मी बारामतीहून आलो तुम्ही बारामतीहून आला हा बारामतीला तुमचं कोण आहे गाव अगोबाई माझं म्हातारं म्हातारं काय झालं पाहुण काय सांगायचं गंगूबाई तुम्हाला अहो पण काय झालं तरी काय काय ते तुमचं म्हातारं ते लक्ष्मी म्हणतात या इष्टीला धडकला असं पुचकलं जाईत पडलं इष्टी टँडवर बारामतीच्या टँडवर आहे असं ना पाहुणे बरं झालं तुम्ही सांगितलं लवकर या मंडळीवरची आवाज आता तिचा आईला मधला चुटका सांगायला होती वय तिला वाटलं आम्ही पटकवालच आहे या जेवायला या ओ कॅमेरा मॅन या जेवाय तुम्ही मी बरं दिवस झाले मी बघाय सुद्धा गेलो नाही बारामती पोरग्याच्याकडे माझे गेली किती दिवस झाले या पोरला बघायचं यायचं तर मला पैसा काय पिणी मिळाला आता चालत त्यांचा तुम्ही काय कराव पाहुणा बी नाही पुरगी बी नाही पाहुणा कोण आहे तुम्ही राम राम का बापू राम राम माझी पुरगी कुठं गेली माझी कानवळवाली तुमची पुरगी आहे आता माझी मुलगीच घ्या काय सांगायचं तुम्हाला दादा काय झालं अर तुमचा ते ना तुम्हाला का खेळा गेलाय का कुठं नाही मग त्या नातूला ट्रक वाल्याने धडकावला ते मिळाला किंवा तुमचं या मंडळीवरची हवाय आता या उद्या कोणी बी त्यांच्यातलं तात काय सोडायचं नाही जेवणाच नमस्कार मंडळी बरेच दिवस मुंबईला कामाला गावी खानवळ टाकली पण बायकोची गाडी घाई काय गेलो नाही अजून पण आता आता बायकोची गाडी घेतलीच पाहिजे आम्ही बारामतीला तर घेऊ बायकोची गाडी आला खायला गोड आहे गाडी घरचं आला जेवण नंग कोण जेवतो या गळाच घरात ए पाहुण एक प्रेम पाडव्या माझ्याच घरात येऊन मलाच भडव्या ए उठ या जेवा या जेवा या कोणाच्या घरात जेवतोय का माझी बायको कुठं आहे म्हणजे खानवळवाली तुमची बायको माझी बायको आहे हे का पाहुण माझं काय तुम्हाला सांगायचं धडाव आहे ना पण जीवाच्या कराराने सांगतोय तुम्हाला काय झालं ही तुमची बायको होती ना खानवळवाली हो काय सांगायचं एक चष्मावाला बाबा होता शबास हातात बॅग होती चाटी बोटात सोन्याच्या अंगठ्या बुट पायात आणि त्याच्या हातात हात घालून की हे काय याच रस्त्याने गेली आता तुमच्या रस्त्याने गेली ही काय याच रस्त्याने गेली आता खरं म्हणता का पण अहो काय दोघ एकामेकाच्या तोंडात काय घास घालत होती एकामेकाचा मुका काय घेत होती मला सांगू वाटणा बाबा तुम्हाला हे बेकार बाबा ती बाई वागायला सांगू नका मी तिच्याकडे बघतो जावा असं जावा असं जावा असं असं फिरून नेमकी गावती बघा तुम्हाला असं गावती ना दोघ जण आहे ते दोघ जण दोघ जण तुमची बाई कोणती बाबा होय हा माझं नाव सांगू नका बरं का नाही नाही जावा जावा लवकर पण तुम्ही मी खातोय की चार घास बरोबर मी या मंडळीवरची आवायला आता त्यांच्या घरात आग लावून ठेवली सगळ्या हा आता गाड्या येऊ का आपलं तर पोट भरलंय आता आता हे जर ताट बी घेऊन जातून हे जर तांबे बी घेऊन जातून खात खात बरं माझ्या म्हाताऱ्याला मारले का म्हातारा तर माझ्या घरी आलंय इकडं कुठं इकडं आलत की चला की तुम्हाला जाऊ माहित पडलेलं या इकडे माझ्या माग अरे माझ्या नात्या
अरे कुठे गेलास माझ्या राजा, तुला दोन वेळा केक केळं आणलं होत, पोरगी भी नाही, अरे माझ्या नात्या, अरे माझ्या नात्या, अरे बघा कसं झालं माझ्या लेके, अमादाना तू कुठे या, काय म्हणताय काय तुम्ही, पार कुठे पुरलं नव्हतो, आपण हे कोणी सांगितलं तुम्हाला, येतो कोण बसला होता बाबा जेवायला, त्यानं मला सांगितलं ना तू मेला तुझा म्हणून, काय ऐकतो त्या मेल्या मुडद्याच, त्याने तुम्हाला सांगितलं तुझं म्हातारं मेलंय म्हणून, म्हणून तर मी अर्धक वर त्याच्या आईचा हौसला त्याच्या, चला लवकर तुझ्या आईची वाकळा पडली खडकाव तुझ्या, कुठं आहे बाबा सांग, अवकाशी आलाय तुम्ही, कुठं आहे तो बाबा, कुणा सांगील तीच, कुणाचा हात धरून गेलतीस तू, आपण हे कुणी सांगितलं तुम्हाला, कुणी सांगाय कशाला पाहिजे, इथं बसलेला माणूस कोण होता, अहो ते खानावळी जेवाय आलेला माणूस होता, त्यानंच मला सांगितलं, कुणा सांगील तीच बोल, अहो त्याच मेल्या मुडदे, अरे बाबा पाहुणे, त्यानं म्हणला तुझा ना तुम्ही आला म्हणून मला बी त्याने सांगितलं, आता ते कुठं गेला आणि कुठं नाही, कुठं गेलाय तो, चला की बघू त्याला, चला चल, आयला जेवण तर आता पोटभर झालं गड्या, आता झोप लागायला लागली बघा, टचून खाल्लं, त्याच्या आईला सगळ्यालाच तिने फसवलं होतं माझ्या मित्रांना, फुकाट पैसे घेऊन आता हाणून हाणून लावलं होतं, पण मी बी तिचा बापच भेटलो तिला, मारतोय माझा सासरा, मारतोय मला, म्हणतोय बाबा घेऊन गेली बायको तुझी, थांबा पाहुणं माझं नीट ऐकून घ्या, काय ऐकून घ्या तुझं, आम्ही तरी बाबा का दादा, आम्ही सात जण मित्र मित्र होतो, बर धंदा करण्यासाठी या तुमच्या गावात आलो होतो, आता जेवणासाठी खानवळ आम्ही बघितली तुमच्या पुरीची, बर आता खानवळ बघितल्यानंतर शांनी सरळ सांगितलं, जेवाय माणूस बसलं की सरळ ह्या सांगत होत्या, काय की इथून माग बी गोष्ट झाली नाही पाहिजे, इथून पुढे बी झाली नाही पाहिजे, असा मधला चुटका झाला पाहिजे, बर आता ही काय कुणाला येई ना, हिंनी बसलेल्या जेवत्या ताटावनं उठवून लावलं या, म्हणून मला ही गपचिप तुम्हाला काहीतरी एकाच दोन सांगावं लागलं बघा, म्हणजे तो मधला ये चुटका सांगितलाच होय, आमच्या घरादाराचा चुटका सांगितला, माझ्या कोणतं चूक झालेली आहे मला माफ करा, समोर बसलेल्या प्रेक्षकांना माझ्या हात जोडून कळकळीची विनंती की मी केलं तर केला, तुम्ही करू नका, एवढं बोलून खेळाचं काम समाप्त करताय, जय हिंद जय महाराष्ट्र।